सनातनाची वारी देवाची वारी कीर्तनाची वारी. एक दिवस आमच्या मुक्ताबाईला मांडे खाण्याची इच्छा झाली. मांडे खायचे ज्ञानोबरा म्हणतात मुक्ताबाई आपल्याला मांडे खाण्याची इच्छा झाली, परंतु मांडे करण्याकरता आपल्याकडे पीठ नाही. म्हणून पीठ आणण्याकरता आणि खापर आणण्याकरता आमच्या मुक्ताबाई आळंदीमध्ये कुंभारवाड्यामध्ये जातात. अरे त्या कुंभारवाड्यामध्ये गेल्यानंतर विसोबा खेचराने तिथे यावं आणि मुक्ताबाईला विचारो का ग संन्याशाच्या कार्टे कशाकरता सकाळी सकाळी आळंदीमध्ये आली. आमच्या मुक्ताबाईने म्हणावं आमच्या ज्ञानदादाला आम्हाला आज मांडे खाण्याची इच्छा झालेली आहे, परंतु पीठही नाही आणि खापरही नाही, म्हणून खापर आणण्यासाठी कुंभारवाड्यात आलेले आहे. अरे मुक्ताबाईच्या कमरामध्ये त्या विसोबा खेचराने लाट मारावी. लहानशी मुक्ताबाई मातीमध्ये पडली, रडू लागली. रडत रडत ज्ञानोबरायांकडे गेली. आता मात्र ज्ञानोबरायांना राग आवरला नाही. ज्ञानोबरा म्हणतात की अज्ञानी लोकांना सन्मार्गाला लावलंच पाहिजे, खरं तत्व यांना कळलंच पाहिजे. म्हणून ज्ञानोबराय पैठणला गेले, ब्राह्मणांच्या समोर उभे राहिले आणि ब्राह्मणांना म्हटले, अरे प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा आहे, प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये देव आहे, हा भेद का करता? अरे तुमच्यामध्येही तोच परमात्मा आहे, माझ्यामध्येही तोच परमात्मा आहे. देव नटला नानापरी भरोनी उरला चराचरी, हा भेद कशा करता? आता ब्राह्मण लोक चिडले. ब्राह्मण लोक विचार करायला लागले, आमचा गाथा पाठ आहे, आमची ज्ञानेश्वरी पाठ आहे, चार वेद पाठ आहे, आणि इतकं असताना तू आम्हाला शिकवतो का? आणि एका ब्राह्मणाने एक युक्ती केली, अरे तू म्हणतोस ना तुझं नाव ज्ञानोबा आहे, तुझ्याही आत्म्यामध्ये तोच परमात्मा आहे, त्याच्याही आत्म्यामध्ये तोच परमात्मा आहे. समोरून एक रेड्या चाललेला आहे, त्या रेड्याचं नाव ज्ञानोबा आहे. मग तू वेद बोलतोस, तो रेडा वेद बोलेल का? ज्ञानोबराय म्हटले, का नाही बोलणार? अरे रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि रेडा वेद बोलू लागला. रेड्या मुखी वेद बोलविला समाय बाप दरुशन हरे ताप. ज्ञानोबराने जेव्हा रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, लोक आश्चर्यचकित झाले. अरे ज्ञानोबरा हे काही सामान्य नाही. ज्ञानोबरायांचा जय जयकार करू लागले. ज्ञानोबराय तिथून निघाले आणि पुनतांबे मार्गाने आळंदीला जाऊ लागले. त्या ठिकाणी चांगदेव बसलेले होते आणि चांगदेव समाधीस्थ बसले असताना समोर काही प्रेतं पडलेली होती. मुक्ताबाईंनी क्षणामध्ये ते प्रेत जिवंत केले आणि आळंदीला गेल्यानंतर चांगदेव 6 महिन्याने समाधीतून जागी झाला. आणि जागी झाल्यानंतर विचार करू लागला, अरे गावामध्ये कुणी गेलं की नाही? शिष्यांनी सांगितलं, अरे आळंदीमधून ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे 3 भावंड आले होते, एका क्षणामध्ये संपूर्ण प्रेत जिवंत केले. चांगदेवाला कळालं, अरे 6 महिने मला तपश्चर्या करावं लागते, तेव्हाही प्रेत जिवंत होतात, एका क्षणामध्ये प्रेत जिवंत केले, हे बालकं काही सामान्य नाही. हे कोरं पत्र पाठवलं ज्ञानेश्वर महाराजांनी, त्यावर चांगदेव 65 लिहून पाठवली. आणि ज्ञानेश्वर महाराजांना भेटण्याकरता चांगदेव महाराज वाघावरती बसून निघाले. ज्ञानेश्वर महाराज सकाळी सकाळी भिंतीवरती बसलेले होते. कळालं, चांगदेव महाराज आपल्याला भेटण्यासाठी वाघावर बसून येत आहेत. भिंतीला आज्ञा केली, भिंती आता तूच आम्हाला त्यांच्यापर्यंत घेऊन चाल. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा, ज्ञानोबा माझा. ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये
हा चमत्कार खऱ्या अर्थाने विशेष चमत्कार आहे, हा विशेष महिमा आहे. काही साधक मंडळी पुन्हा निळूबाईंकडे आली. अहो, हा झाला ज्ञानोबाईंचा महिमा. अजून काही संत आहेत त्यांचा महिमा आहे का? आहे ना, तो अभंगाच्या